पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना भात खरेदीच्या अनुषंगाने बोनस मिळवून देण्यात आला असून या शेतकऱ्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानले आहेत. शासकीय आधारभूत भात खरेदी योजनेअंतर्गत जवळच्या भात खरेदी केंद्रावर भात विक्रीसाठी नोंदणी सुरू होती. पनवेल तालुक्यात 2070 शेतकरी असून कोट्यापेक्षा भात खरेदी झाल्याचे कारण देत भात खरेदी बंद करण्यात आली होती. या संदर्भात शेतकरी भात खरेदी करून घ्यावा यासाठी वारंवार केंद्रावर फेऱ्या मारत होते, मात्र त्यांच्या पदरी निराशा पडत होती. त्यातील काही शेतकऱ्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेतली. त्यानुसार त्यांनी हा विषय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी यांच्याकडे मांडला असता त्या अनुषंगाने शासकीय आधारभूत भात खरेदी योजनेअंतर्गत खरेदी मर्यादा वाढवावी किंवा पर्यायाने बोनस द्यावा अशी मागणी दोन्ही आमदार महोदयांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. या विषयावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ कार्यवाही केली. त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचा भात खरेदीसाठी घेता आला नाही त्या जवळपास 270 शेतकऱ्यांना पर्याय म्हणून बोनस रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.